या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सीमा महाराष्ट्राच्या राजकीय सीमा म्हणजे काय तर महाराष्ट्राची जी सीमा आहे ते अन्य कोणत्या कोणत्या राज्यांना व कोणत्या दिशांना लागते ते बघणे असतं तर महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघताना आपण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने बघू तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या वायव्यकडे गुजरात या घटक राज्य अर्थात राज्याची आणि दमनद्वीप व दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश पूर्वेकडं छत्तीसगड त्याच्यानंतर आग्नेकडं तेलंगणा दक्षिणेकडं मात्र गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमा आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणत्याही राज्याची सीमा नाही कारण महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र लागलेला आहे तर प्रकारे घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने काहीशा महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घ्यायचा असेल तर हाच क्रम उलटा होत असतो तर अशा प्रकारे आहे ह्या महाराष्ट्राच्या राजकीय सीमा